आपल्यामध्ये भगवान परमात्मा आपल्याला आज काय देणार आहे, प्रसाद देणार आहे, तोच प्रसाद म्हणजेच पगार। विठ्ठल विठ्ठल आज काल्याचा प्रसंग आहे। एकदा गावातला काला झाला नाही झाला मग तिथल्या महाराजांनी टाळकर यांनी काय करा, हला आता थांबू नका। हे एक कारण आहे। काल्याचं कीर्तन म्हटलं की तीन प्रकारच्या लोकांना सुद्धा समाधान आहे माणूस। काल्याचं कीर्तन राजसी लोकांना आवडतं, काल्याचं कीर्तन तामसी लोकांना आवडतं, काल्याचं कीर्तन सात्विक लोकांना सुद्धा आवडतं। सात्विक राजस प्रकारचे लोक जे असतात त्यांना भगवंताच्या खोड्या श्रवण कराव्याशा वाटतात, त्यांना सुद्धा भगवंताचं हे चिंतन आवडतं, काल्याचं कीर्तन। काही सात्विक लोकांना आनंद होतो का, आज भगवान परमात्म्याचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे, यांना सुद्धा आनंद होतो। पण तिसरा वर्ग संपतोय, काही काही गावातले राहतात इथलं सोडून, हे किटकिट आज संपून जाणार आहे म्हणून त्यांना सुद्धा आनंद वाटतो। रोज कान किट करून टाकलेत म्हणले आमचे, आरडून 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 त्या गायकाने। त्यांना सुद्धा आनंद देणार हे काय आहे, काल्याचं कीर्तन आहे। सात दिवस कोणाला सत्याकडे डुबून बघता आलं नाही, त्यांनी काय करावं, आज या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसावं, भगवंताच्या लीला थोड्यांचं श्रवण करावं, काल्याचं कीर्तन श्रवण करावं, भगवंतांनी खेळलेले गोपाळकाला याचं चिंतन श्रवण करावं आणि प्रसाद घ्यावं। सात दिवसाच्या भक्तीचं पुण्य म्हणून जाते। काल्याच्या कीर्तनाला का लोक येत असतील हे कारण शोधून काढलं। विठ्ठल विठ्ठल काय काय महाराजाला पहिला दिवस घ्या म्हणले की घेणार, पहिल्या दिवशी काय राहते हो, झाडा जोडीतच दिवस जाते म्हणतात, पहिला दिवस नको, कोणता द्यायचा, हा काल्याचा द्या की म्हणला। बापू काल्याचा दिवस कोणालाही मिळणार, ते नशिबाने घ्यावं लागते। विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला की ते आपोआप मिळत असत, मला द्या म्हणल्यानं मिळत नाही। असो आज या सर्वांना अशा प्रकारचा काय मिळणार आहे, आनंद मिळणार आहे, आनंद मिळणार। आणि आज आपल्या वारकरी संप्रदायाचा मोठा भाग्याचा दिवस आहे महाराज। आज आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य असणारे संत म्हणून ज्याला संबोधलं जात महाराज, माझे तुकोबाराय त्यांच्या पुढे नतमस्तक होतात आणि त्यांना विचारतायत, हे भगवंता हे हनुमंतराया, अरे तुमच्यासारखी भक्ती आम्हाला काय करा, तुमच्या सारखी भक्तीची वाट आम्हाला दाखवा।
दशरथ महाराजांनी पुत्र कामिष्ठ यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये प्रसन्न होऊन भगवंतांनी अशा प्रकारचं खीर दिलेली आहे। ते खीर सगळ्या मातेला दिलेली आहे। सगळ्यांना अशा प्रकारचं पुत्र रत्न प्राप्त झालेला आहे। रामचंद्र प्रभू लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि तोच खेरीचा प्रसाद एका घारीनं उचललेला आहे आणि तो नेत असताना माता अंजनी अशा प्रकारची तपश्चर्या करता बसलेली आहे आणि तिच्या पत्रामध्ये तो प्रसाद त्या ठिकाणी पडलेला आहे। महाराज माता अंजनीची एवढी तपश्चर्या होती महाराज, पुत्र असा मागावा भगवंताला, सात आठ पोरं मागू नये, एकच पुत्र असा मागावा कि त्या पुत्राचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा असावा। एवढं वैराग्य अशा प्रकारचं धारण केलं, मला सांगा असा इतिहासात कोणी आहे का? एवढा वीर असलेला, एवढा शूर असलेला, एवढा बलवान असलेला, एवढा बुद्धिवान असलेला कोण आहे मला सांगा? मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम। बुद्धिमताम अशा प्रकारचे असलेले आमचे हनुमंतराय आहे। हनुमंतराय बुद्धिवान आहेत, शक्तिवान आहेत। वातात्मजं वा नरयुद्ध मुख्यम, सगळ्या वानर सेनेमध्ये मुख्य असणारे आमचे हनुमंतराय। श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये, भगवान श्रीराम प्रभुचंद्राचे काय आहेत, दास आहेत महाराज। एवढे शक्तिवान, एवढे बलवान, एवढे मोठे असून पण भगवंताचे काय होतात, दास होतात महाराज। आम्हाला थोडस काय आलं की बाबा 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 गर्व गर्वच मावना आमच्या पोटामध्ये, पण एवढे श्रेष्ठ असलेले हनुमंतराय आज प्रभूचे काय आहेत, दास दास झालेले।
एक सांगू काय, जेवढी मालकाला किंमत नाही तेवढी कोणाला किंमत आहे? दासाला किंमत आहे महाराज, दासाला किंमत आहे। मला सांगा या जगामध्ये प्रभु रामचंद्राचे मंदिर किती आहेत आणि माझ्या हनुमंतरायाचे मंदिर किती आहेत? असतील कोण्या कोण्या गावला, अनेक गावला प्रभु रामचंद्राचे मालकाचे मंदिर असतील, पण असं गाव नाही कि ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही। विठ्ठल विठ्ठल कोणाला किंमत आहे? दासाला किंमत आहे महाराज, पण तसा दास व्हावं लागतं। आताचे नौकर मालक खायला बघाले तसं जमत नाही। जोपर्यंत आपण मालकाची सेवा करून दास अशा प्रकारचा होत नाही तोपर्यंत आपल्या मालकाचा विश्वास संपन्न होत नाही महाराज। आणि ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही त्याला गाव म्हणू नये, त्याला स्मशान म्हणावं, स्मशान। विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारच्या वारकऱ्यांमध्ये अग्रगण्य असलेले हनुमंतराया आजच्या दिवशी अशा प्रकारचे प्रगाढ झालेले आहेत। श्री गुरु चरण सरोज निज मनु मुकुट सुधारी वर्णव रघुवर विमल जसू जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार। हनुमान चालीसेमध्ये सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे महाराज। जो ह्या हनुमान चालीसेचा पाठ करत असतो महाराज त्याला कधीच भूताची बाधा होत नाही, कधी प्रेताची बाधा होत नाही, कशाचीच भीती त्याला वाटत नाही महाराज। संकट काटे मिटे सर्व पीरा जो सुमिरे हनुमंत बलवीरा। कशाचीच बाधा होत नाही। ज्याला ब्राह्मण देवाने सांगितलंय तुमच्या कुंडलीमध्ये शनी महाराजांची पीडा आहे, त्यांनी काय करावं महाराज, हनुमंतरायाला अशा प्रकारचं शनिवारी दर्शन घ्यावं, मनोभावी अशा प्रकारचं भगवंताची पूजा करावी। शनिदेव महाराज सुद्धा त्याला काही करू शकत नाहीत महाराज। अशा प्रकारचे अग्रगण्य असलेले हनुमंतराय आजच्या दिवशी प्रकट झाले आहेत कशा करता? महारुद्र आले महा
आले कुटी अशा प्रकारचा हा भगवंताचा आजच्या दिवशीचा हनुमान जयंती म्हणत जाऊ नये महाराज. जयंती कोणाची असती? जो मनुष्य या लोकामध्ये नाही, ज्यांनी अवतार कार्य संपवलेलं आहे त्याची जयंती आहे. भगवान प्रभुरामचंद्राची जयंती, भगवान श्री कृष्ण परमात्म्याची जयंती, भगवंताची जयंती. पण आमचे हनुमंतराय अजूनही या कलियुगामध्ये चिरंजीव अशा प्रकारचे आहेत, म्हणून यांची जयंती आहे की माय मला हनुमंतरायांची जन्मोत्सव आपल्याला म्हणावं. विठ्ठल विठ्ठल आज काल्याचा प्रसंग. आणि म्हणून या काल्याच्या प्रसंगामध्ये कीर्तनकार अशा प्रकारचं बांधील का आहे, बांधलेलं आहे. त्यानं काय करावं हो? चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. आजच्या दिवशीच्या कीर्तनकारांनी भगवंताच अशा प्रकारचं कुठलं चरित्र उच्चारावं बोला? मथुरेतलं गोकुळातलं चरित्र अशा प्रकारचं उच्चारावं महाराज. एका महाराजानं काल्याच्या कीर्तनामध्ये कुठवर सांगा चरित्र? पार यादव कुळ नष्ट होईपर्यंत. त्या सांबाला शाप मिळाला गुरुचा, मुसळ तिथवर सांगितलं त्यांना चरित्र. ह्या तुझ्या निमशिरी विठ्ठल विठ्ठल महात्म्याने आपल्याला मर्यादा सांगून दिलेली आहे. चरित्र ते उच्चारावे फक्त गोकुळामध्ये केलेलं आणि काल्याच्या प्रसंगापुरतं चरित्र भगवंताचं अशा प्रकारचं उच्चारावं. नुसता उच्चार करायचा आहे बरं का, आचरण करायचं नाही. नुसतं उच्चार करायचं, श्रवण करायचं. ते भगवंताचं चरित्र आपण श्रवण केलं रे केलं, आपले कळत नकळत जे पाप झालेले आहेत सगळे निघून जातात महाराज. चरित्र उच्चारे फक्त उच्चार करायचं आहे, श्रवण करायचं आहे, आचरण करायचं. कृष्णाचं चरित्र जर आपण आचरण करायला लागू मार खाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आचरण कुणाचं करावं? भगवान प्रभुरामचंद्राचं चरित्र आचरण करावं. आणि उच्चारावं कुणाचं चरित्र? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. अशा प्रकारे भगवान परमात्मा द्वापार युगामध्ये अवतार घेतलेले आहेत. श्रीमद भागवतामध्ये आपण चिंतन ऐकलेलं आहे. जे जे काल्याचं चरित्र आपण तिथून वगळलेलं आहे ते इथं सांगण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचा अवतार कशा करता होतो
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। काय करत असतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्माचं रक्षण करण्याकरता साधू महात्म्यांचं संत महात्म्याचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा येत असतो आणि दुष्टांचं निर्दनन करण्याकरता भगवान परमात्मा येत असतो। भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये झालेला आहे महाराज, सगळ्या गोकुळवासियांना आनंद आनंद झालेला आहे। गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। सगळीकडे आनंदी आनंद बांधलेला आहे। बुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणी, तू का म्हणे छंदे मज मोहिले गोविंदे। भगवंतांनी अशा प्रकारचं सगळ्या गोकुळवासियांना मोहून टाकलेलं आहे। जे दुःख होत आजपर्यंत भगवान परमात्मा आला की दुःख निघून जात असत। आपल्या हृदयामध्ये सुद्धा तो आहे, पण तो आपण ओळखला पाहिजे। तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो, ही भ्रांता सी कामो विषयावरी। म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये ते सुद्धा काय आहे, गोनाम इंद्रिय या गोकुळामध्ये तो परमात्मा वास्तव्याला आहे, पण त्याची जाण आपल्याला काय नाही राहिली नाही। म्हणून तो परमात्मा आताच आहे